जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे माहिती सरकारविरोधात चिखलफेक आंदोलन. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे माहिती सरकारविरोधात चिखलफेक आंदोलन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी माहिती सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चिखल मारून निषेध करण्यात आला. याप्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष संदीपभैया पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, माजी नगराध्यक्ष मोहम्मद हरीश गणवाणी, जळगाव शहराध्यक्ष श्याम तायडे, डॉ ए जी भंगाळे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, जिल्हा सरचिटणीस आत्माराम जाधव, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी डॉ जगदीश पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, आशुतोष पवार, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, व्हीजे एन टी अध्यक्ष सुभाष जाधव, ओबीसी अध्यक्ष डी डी पाटील, जामनेर तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष एस टी पाटील, पाचोरा सचिन सोमवंशी, भडगाव तालुकाध्यक्ष रतिलाल महाजन, सेवादल अध्यक्ष संजय पाटील, बोडवड दिलीप पाटील, चोपडा अध्यक्ष नंदकिशोर संगोरे, जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, धरणगाव तालुकाध्यक्ष व्ही डी पाटील, शहराध्यक्ष अनंत परिहार, रावेर तालुका राजेंद्र पाटील व राजू जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी जळगावहून रिपोर्ट शाकिर शेख.